नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, सविस्तर आपण संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत, कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये आहे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। तर मित्रांनो, चला सविस्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसाची शक्यता आहे। तर या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये बघितलं असता या ठिकाणी सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोज, बांडा, तसेच या ठिकाणी बघू शकता रामघाट, चांदगड आणि आंबोली, हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर सावंतवाडी आणि बांडा, अरोज या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे। महापन, कुडल या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो। तसेच या ठिकाणी मालवण, वायगणी, पॉईप, कासल, दिग्राला, तसेच या ठिकाणी कणकवली, कुणकेश्वर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी पोंडा आणि राधानगरी या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो। या ठिकाणी कोल्हापूरमध्ये राधानगरी, गगनबावडा या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये आहे। मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। तसेच इकडे खारेपतन, विजयदुर्ग, राजापूर, तसेच या ठिकाणी रायपतन या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील। मात्र या ठिकाणी थोडा जोर जास्त बघायला मिळू शकतो। राजापूर, वाडापेठ आणि पुरंगड, तसेच इकडे लांजा आणि रत्नागिरी, हा जो सर्व परिसर आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतो। मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। बेलकर, साखरपा, तसेच या ठिकाणी देवरुख या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील। आणि रत्नागिरीमध्ये या ठिकाणी नेरवा, मुलगुंड, संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे। तसे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, कोयना आणि पतन या ठिकाणी बघितलं असता कोयनाकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, पतन या ठिकाणी आपल्याला थोडा जोर कमी बघायला मिळू शकतो। तसे या ठिकाणी हेदावी, गुहागर, मार्ग तामणे, चिपळूण, श्रीसिंगे, आरल, तसे या ठिकाणी सानवळा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। मात्र पावसाचा जोर या ठिकाणी श्रीसिंगे या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता आहे। सौराट, वसोटा फोर्ट, चागदेव, तसे या ठिकाणी बघू शकता लोटे, खेड, दागाव, तसे या ठिकाणी दाधोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता आहे। मुसळधार पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो। या ठिकाणी दापोली आणि या ठिकाणी पाचपंडारी आणि केल्सी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील। तसे या ठिकाणी मांडंगड, पोलादपूर, महाबळेश्वर या सर्व परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। महाबळेश्वरकडे थोडा जोर कमी राहण्याची शक्यता आहे। आणि पावसाचा जोर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, श्रीवर्धन आणि देवेगण या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी गोरेगावकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील। महाडकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील। आणि मित्रांनो, हा जो पट्टा आहे या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे। या ठिकाणी बघू शकता देवेघर, मुरुजंजिरा, ताला, इंदापूर, तसेच या ठिकाणी जिते आणि या ठिकाणी सुधागड, हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये आहे। पावसाचा जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी काशीद आणि रोहा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे। रायगडकडे बघितलं असता या ठिकाणी अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शिरावली, खोपली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। पावसाचा जोर थोडा जास्त राहील। कुसरकडे मध्यम स्वरूपाचा, कर्जतकडे थोडा जोर वाढलेला राहील। आणि मित्रांनो, या ठिकाणी नेरल, पनवेल, उरण या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील। मात्र थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो। नवी मुंबई, मुंबई, वरळी, कोळीवाडा, तसेच या ठिकाणी खिचनवाडा, ओमवाडी, ठाणे या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही। कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भयंदर, वसई विरार या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील। तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही। मित्रांनो, या ठिकाणी तसेच या ठिकाणी बघू शकता उंबरपाडा, पिलवी, शहापूर, तसेच या ठिकाणी सेनवा, वाडा, गोदमल, सपाले, पालघरच्या काही भागामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये आहे। मित्रांनो, या ठिकाणी ठाणे, पालघर, आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये, तसेच या ठिकाणी पालघरमध्ये सफाले, गोदमल, वाडा, तसेच या ठिकाणी मानूर, कुदन, हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये। तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील नाकारता येत नाही। मुसळधार पाऊस देखील होऊ शकतोय। आणि या ठिकाणी बोईसर, वाणगाव, डहाणू या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये आहे। तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। तर या ठिकाणी गोंदियामध्ये बघितलं असतं, गोंदियामध्ये जास्त करून मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो। आसपासच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी बघू शकता
गोंदिया लांजी वारासिवनी बालाघाट तसेच या ठिकाणी तिरोडी साकोली या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचं राहील। मात्र या ठिकाणी देवळी या ठिकाणी देवळीकडे थोडा जोर कमी देखील बघायला मिळू शकतो। देवळीकडे हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता भंडारा तुमसर रामटेक मौदा तसेच या ठिकाणी पवनी उमरेड या सर्व परिसरामध्ये मध्यम आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। खुरसापर तसेच या ठिकाणी तिरोडी या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। नागपूरमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता नागपूर रामटेक सावने तसेच या ठिकाणी काटोल कोंडाली या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मित्रांनो, उत्तर भागाकडे थोडा जोर कमी राहील बाकी भागाच्या तुलनेमध्ये। या ठिकाणी पाचगावकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार देखील बघायला मिळू शकते आणि हिंगणा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी गडचिरोलीकडे बघितलं असता देसाईगंजकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो तसेच या ठिकाणी आरमोरीकडे मध्यम स्वरूपाचा राहील। या ठिकाणी चिमूर शिंदेवाही गडचिरोली मुरुमगाव तसेच या ठिकाणी मूल चामोर्शी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। मूलचेरा एटापल्ली आणि आहेरी हा जो भाग आहे या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। पावसाचा जोर बाकी भागाच्या तुलनेमध्ये गडचिरोलीमध्ये या ठिकाणी थोडा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे। चंद्रपूरमध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे। तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो यवतमाळमध्ये या ठिकाणी वणी कायर हा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी या सर्व परिसरामध्ये तसेच या ठिकाणी रुई कॅप तसेच या ठिकाणी बघू शकता पुसद दिग्रस दरवानेर जवळजवळ यवतमाळच्या सर्वच भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि उत्तर भागाकडे थोडा जोर कमी देखील बघायला मिळू शकतो। बाळुगाव फुलेगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं देखील बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता वर्धा सेलू तुळजापूर बारबडी तसेच समुद्रपूर हिंगणघाट या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। देवळी कोल्हापूर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी वाडनेर वाडकी पुणे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचं राहील मात्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। आणि या ठिकाणी आरवी आष्टीकडे बाकी भागाच्या तुलनेत पावसाचा जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो। मध्यम स्वरूपाचाच राहील मात्र थोडा जोर बाकी भागाच्या तुलनेत कमी बघायला मिळू शकतो। कारंजाकडे देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता अमरावती बादनेरा तसेच या ठिकाणी चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव धामणगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मात्र वर्धा जिल्ह्यापेक्षा अमरावतीमध्ये पावसाचा जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आसपासच्या परिसरामध्ये मोजरी मोर्शी वरुड नरखेड मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो। अचलपूर आणि चिखलदारा या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आहे। अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, मूर्तिजापूर आणि दर्यापूर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। इकडे कारंजाकडे देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे मित्रांनो। काही या ठिकाणी बघू शकता वाशिमच्या काही भागामध्ये तसेच या ठिकाणी अकोट आणि तेलारा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। अकोला तसेच या ठिकाणी बघू शकता बोरगाव मंजू आळंदा गोरेगाव या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बालापूर तसेच या ठिकाणी बघू शकता अंदुरा या परिसरामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। पावसाचा जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी शेगाव आणि खामगाव बुलढाण्याच्या काही भागामध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊसाची शक्यता आहे आसपासच्या परिसरामध्ये। आणि मित्रांनो, वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकतो वाशिममध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये राहील आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। वाशिम मालेगाव मरसूल मंगळूर पेर सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस रिसोड या ठिकाणी रिठाड आणि रिसोड लोणी जयपूर तसेच या ठिकाणी सापतगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे। मध्यम स्वरूपाचा जास्त पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो। या ठिकाणी बघू शकता मेहकर कुदनापूर तसेच या ठिकाणी बघू शकता चिखली हा जो परिसर आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो। तसेच या ठिकाणी बीबी आणि देऊळगाव राजा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील। बीबीकडे थोडा जोर कमी बघायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी बघू शकता आदमापूर आणि कलवड हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील। बुलढाणा गिरडा मोटाला पिंपरीगावली तसेच या ठिकाणी बघू शकता बरडगाव नांदुरा दिघी मलकापूर तसेच या ठिकाणी आसपासच्या सर्वच परिसरामध्ये या ठिकाणी आदोल बुद्रुक तसेच या ठिकाणी बघू शकता मालाखेड तसेच या ठिकाणी जळगाव चामोद या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर मात्र थोडा कमी राहण्याची शक्यता आहे। आणि जळगावमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये जळगाव भुसावळ तसेच या ठिकाणी मुक्ताईनगर या ठिकाणी बघू शकता हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर थोडा कमी राहील। रावेरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो। रावेर जानोरी या परिसरामध्ये पाल हिल स्टेशन या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आणि मध्य प्रदेशच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे मित्रांनो। या ठिकाणी बघू शकता तसेच या ठिकाणी यावलकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। हिरापुरा आडगाव आडवड तसेच या ठिकाणी चोपडा काढोरे या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे।
दरणगाव आणि एरंडोल या भागामध्ये थोडंसं वाढलं बघायला मिळू शकतोय. बाकी भागाच्या तुलनेमध्ये आणि जळगावकडे देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. अमळनेर परोळा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच राहील, परंतु थोडं जोर जास्त बघायला मिळू शकतोय. परोळा आणि भडगाव या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे. पाहूर, जामनेर, तसेच या ठिकाणी बोदवड या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस होऊ शकता नाकारता येत नाही. आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, धुळे जिल्ह्यामध्ये धुळे, अंजांग, नवारी, कापडणे, तसेच या ठिकाणी कुसुंबे, चिंचवड, अंजाली या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे. आणि तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतोय. हलक्या स्वरूपाचा जास्त क्रम बघायला मिळू शकतोय मित्रांनो. आणि अधूनमधून हलक्या सरी देखील बघायला मिळू शकतोय बऱ्याच ठिकाणी. साक्रीकडे हलक्या स्वरूपाच्याच पाऊस होऊ शकत आहे. शिरपूर आणि सिंदखेडाकडे बघितला असता, तसेच इकडे दोंडाईचा या परिसरामध्ये बघितला असता, या ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील. आणि काही भागामध्ये वातावरण देखील बऱ्याच ठिकाणी कोरडे बघायला मिळणार आहे. अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात मित्रांनो. या ठिकाणी पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच नंदुरबारमध्ये बघितला असता, नंदुरबार, शहादाच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे, तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. नंदुरबारमध्ये देखील हलक्या स्वरूपातच राहील. तसेच या ठिकाणी तळोदा आणि अक्कलकुवा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि आकरणीकडे देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. मात्र नवापूरकडे मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय. नवापूर तसे या ठिकाणी बघू शकता, आसपासच्या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय आसपासच्या परिसरामध्ये. आणि नाशिकमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. सापुतारा तसेच या ठिकाणी वणी, खारपाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. त्र्यंबककडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. तसेच या ठिकाणी इगतपुरीकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, मालेगाव, मनमाड आणि येवला या भागामध्ये पाऊस जोर थोडा कमी राहील. हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. आसपासच्या लगतच्या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सटाणा, देवळा, चांदवड मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. तसेच या ठिकाणी दोदंबे, कळवण, तसेच या ठिकाणी सौदाणे आसपासच्या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. निफाड आणि सिन्नरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो. जोर थोडा कमी राहील आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकतो. आणि बऱ्याच ठिकाणी वातावरण देखील कोरडे राहण्याची शक्यता आहे. सिन्नरकडे बघितलं असता, सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी बघू शकतो सिन्नर, धुब्री, पांढुर्ली, तसेच या ठिकाणी तिरळे, नांदूर, शिंगोडे, तसेच या ठिकाणी निमगाव, सिन्नर आसपासच्या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी अहमदनगरमध्ये बघितलं असतं, कोपरगावकडे मात्र पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. तर काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकतोय मित्रांनो आसपासच्या परिसरामध्ये. आणि या ठिकाणी पुलतांबा, शिर्डी जवळ की हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे. पावसाचा जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आहे. राहुरीकडे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आसपासच्या परिसरामध्ये देखील, राहता तालुक्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र येत्या 24 तासामध्ये थोडा जोर वाढू शकतोय मित्रांनो. श्रीरामपूरकडे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तसेच या ठिकाणी संगमनेर, अकोला या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे. पावसाचा जोर कमी राहील. राहुरी, गोडेगाव, बगूर, पाथर्डी, अहमदनगर, काडा, राळेगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे. आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी. तसेच या ठिकाणी काडा, जामखेड या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. श्रीगोंदा, दौंड, कर्जत, तसेच या ठिकाणी बघू शकता राहू आसपासच्या सर्वच परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी जुन्नूरकडे हलक्या स्वरूपात राहील. मंचरकडे मध्यम स्वरूपाचा, चाकण आणि पुणे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात बघायला मिळू शकतोय. सासवड, तसेच या ठिकाणी वाई, लोणत, फलटण, बारामती या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये. पावसाचा जोर चांगलाच बघायला मिळू शकतोय. सातारामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता, सातारा, देवरा, कोरेगाव, रहीमपूर, तसेच या ठिकाणी औंध, वडूज, कुरोली, निदाल, तसेच या ठिकाणी दहिवडी, मोल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. पुसळसावली आणि मायानी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे. उमराजकडे थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो आसपासच्या परिसरामध्ये. तसेच सोलापूरकडे बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सोलापूरमध्ये करमाळा या ठिकाणी बघितलं असता मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. इंदापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. अकलूजकडे देखील मध्यम स्वरूपाचा, पिलीवकडे मध्यम स्वरूपाचा मात्र या ठिकाणी बघू शकता. पंढरपूर, खर्डी, तसे या ठिकाणी मंगळवेढा जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. या ठिकाणी पाऊस जर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो. जामगाव, तसे या ठिकाणी कुरुळ, तसं बेलाटी आणि या ठिकाणी बघू शकता मंगरोळी, मंगोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. सोलापूरकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये. आणि अक्कलकोटकडे देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय. जत आणि संख या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. सांगलीमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता, सांगली, तासगाव, कोची, तसं या ठिकाणी बघू शकता कुंदावड आसपासच्या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, कोडोली, इस्लामपूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. तसं पावसाचा जोर
आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. राधानगरी गगनबावडा रायपतन हा जो परिसर आहे तसं या ठिकाणी बघू शकता. गारगोटी निपाणी दिंडोरी निपाणी तसं या ठिकाणी मुरगुंड कापसे बिद्री या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय आसपासच्या सर्व परिसरामध्ये. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. औरंगाबादमध्ये बघितलं असं औरंगाबादच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. धरण क्षेत्राकडे मध्यम स्वरूपाचाच राहील मात्र थोडा जोर कमी बघायला मिळू शकतो. आणि मित्रांनो या ठिकाणी औरंगाबाद सेंद्रामेडीसी पिपरी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. आणि या ठिकाणी येलोरा गुफाई तसे हातनूर आणि कन्नड मध्यम स्वरूपाचा राहील. देवगावकडे थोडा जोर कमी बघायला मिळू शकतो. आंबाला साईगावन आणि चाळीसगावकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे. पाऊस जोर थोडा कमी राहील. फुलंब्री विरामगाव पिशोर या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता. जालनामध्ये जाफराबादकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे. जालना तारगाव गोलापांगरी या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो. तसं या ठिकाणी बघू शकता पानवाडी तानवाडी रामशेवगाव छोटा वाडी गोडरी ईश्वरनगर आंबड पाचोड काचोड या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे. गेवराईकडे मध्यम स्वरूपाचा राहील. माजलगावकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील. आणि बीडमध्ये या ठिकाणी बघू शकता मित्रांनो खोकरमोह बीड वडवणी तळेगाव शिरसाल सोनपेठ या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे. आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. धारूर केज येळम चौसाळा तसं या ठिकाणी पाटोदा या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये आहे. जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो उस्मानाबादमध्ये बघितलं असं या ठिकाणी उस्मानाबाद बिलिम खामगाव पेठ तसं या ठिकाणी वैरक पानगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा बार्शी येडशी तसं या ठिकाणी कळम मासा तारखेड बूम पाथरुड या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी लातूर औसा निलंगा शिरोळ पाल उदगीर सर्वत्र मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. गंगाखेड परभणी पाथरी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. सेलूकडे बघितला असता सेलूकडे थोडा जोर कमी राहील. जरीबोरी जंतूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. नांदेडमध्ये बघितला असता नांदेड वागळा भोकर पेठ उमरे तसं धर्माबाद मुखेड देगलूर रुद्रूर तसं या ठिकाणी कंधार अहमदपूर पूर्णा बासमत सर्वत्र मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. हिमायतनगर आणि उमरखेड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये बघितला असता या ठिकाणी हिंगोली कळमनेरी तसं या ठिकाणी बघू शकता. खंडाळा पुसदी इनापुर आसपासच्या लगाच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे. अनुदाहतच या ठिकाणी आसपासच्या सर्वच परिसरामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या सर्वच परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये आहे. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.